तुळजापूर तालुक्यातील धनगरवाडी येथील शेतकऱ्यांच्या शिवरस्ता गावातील शेतकऱ्यानं अडवणूक केल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी पळस निलेगाव प्रकल्प बाबुळगाव तलावात 4 मार्च रोजी सामूहिक जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतलाय. शेतकऱ्यांचा खरीप व रब्बी हंगामाचा ऊस कारखान्याला घालते वेळेस तेथील काही शेतकरी शिवरस्त्यावरून वाहतूक करू देत नाहीत. जवळपास 100 एकर शेती शिवरस्त्यांच्या आजूबाजूला असल्यानं येथील सामान्यग्रस्त शेतकऱ्यांना रस्त्याच्या अडचणीमुळं पिकांचं नुकसान होत आहे. पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. रानावर ऊस व अन्य पिके कुजत पडले आहेत. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. शासनानं शिवरस्ता मोकळा करून द्यावा, अन्यथा 4 मार्च रोजी बाबळगाव पळसप निलेगाव तलावांमध्ये शेतकऱ्यांनी सामूहिक जलसमाधी घेण्याचा निर्णयाचं निवेदन 27 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे शेतकऱ्यांनी केलंय. तर दुसरीकडे देण्यात आलेल्या निवेदनानुसार अडवणूक केलेल्या शेतकऱ्यांशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय. ते म्हणाले की रस्ता अडवून केलीच नाही, तर रस्ता अडवणूक केली असती तर त्यांचा 1000 टन ऊस कारखान्यात गेलाच कसा. उलट आमचा ऊसाने भरलेला ट्रॅक्टर रोडवर थांबवून ठेवून आमच्यावर अन्याय केला आहे, अशी प्रतिक्रिया येथील शेतकऱ्यांनी दिली. याबाबत प्रशासन नक्की काय कारवाई करेल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. माझं नाव नवनाथ दुधभाते आणि माझा ऊस 70/2 मध्ये 4 एकर खडी आहे. त्याला रस्ता नसल्यामुळं आतापर्यंत ऊस कारखान्याला गेला नाही. 4 दिवसात कारखाने बंद होणार आहे. ते जर ऊस नाही गेला तर माझा प्रश्न कसा व्हायचा. रस्त्यामुळं मला काहीच करता येईना. शासन त्याची दखल घेत नाही. वेळोवेळी मी शासनाकडे तक्रार करूनसुद्धा कुणी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळं वैतागून मी 4 तारखेला उडी घेऊन तलावामध्ये उडी घेणार आहे. साहेब, रस्ता जर आम्ही अडवला असतो तर ऊस त्यांचा कुठून गेला असता? ऊस 1000 टन ऊस गेला त्यांचा, आमच्याच रानातनं गेलंय. मग आम्ही कशाला अडवा त्यांचं? हे जाणून बुजून आमचं आज 29 तारखेला गावच्याकडला आमचं ऊस अडवलेत त्यांनी. जाणून बुजून त्रास देण्यासाठी षडयंत्र आहे. तहसीलदार साहेब आलते, त्यांना सांगितले ऊस जाऊ देत ना. आम्ही त्यांचं ऐकलो, तरी देखील त्यांनी आता मुद्दा मांडवलेत. राजकारण आहे ज्यामध्ये. सतीश राठोड, स्टार महाराष्ट्र न्यूज, तुळजापूर.